नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की शैक्षणिक कर्ज म्हणजेच आपल्याला एज्युकेशन लोन आपण म्हणतो, ते लोन घेण्यासाठी काय करायचं आहे, त्याच्यानंतर त्याला डॉक्युमेंट कोणते लागतात, त्याच्यानंतर ते कितीपर्यंत मिळतं, ह्या सगळ्या अटींची पूर्तता, त्याच्यानंतर डॉक्युमेंट, त्याच्यानंतर पात्रता, या सगळ्यांबद्दल या व्हिडिओमधून आपण आज बोलणार आहोत मित्रांनो। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। मित्रांनो, काय होतं की कधीकधी आपण जे आपलं जेव्हा आपण एक पालक असतो किंवा आपण एक स्टुडंट असतो त्यावेळी आपल्याला शिकायची खूप इच्छा असते, पण आर्थिक अडचणींमुळे आपल्याला ते आपलं जे शिक्षण आहे ते मध्येच कुठेतरी थांबवावं लागतं किंवा मग सोडावंही लागतं। मग अशावेळी मित्रांनो काय होतं की आपल्याला कुठेतरी मानसिक धक्का बसतो की आपण चांगलं म्हणजे आपण शिक्षणात जरी चांगले असलो किंवा आपला मुलगा मुलगी शिक्षणात जरी चांगल्या असल्या तरी आर्थिक अडचणींमुळे आपण त्यांना शिकू शकत नाही आहे। मग हे जे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत जातात त्यामुळे काय होतं मित्रांनो, एक तर डिप्रेशन किंवा मग अदर कोणत्याही गोष्टी घडत जातात। मग ह्या गोष्टींचा विचार करून सरकारने काय केलं आहे की एक योजना राबवले, ते म्हणजे काय की शैक्षणिक कर्ज योजना। मग त्या योजनेचा लाभ मित्रांनो कसा घ्यायचा हे आपण या व्हिडिओमधून बघूयात। त्यापूर्वी मित्रांनो मी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, ही जी योजना आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली या विभागातर्फे राबवली जाते। मग या विभागातर्फे राबवल्यानंतर त्यांचं जे उद्दिष्ट आहे म्हणजे जो मेन उद्देश आहे ते या योजनेचा ते म्हणजे काय आहे की अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील म्हणजे चर्मकार ढोल होराल मोची इत्यादी हे जे समाज आहेत हे ज्या कास्ट वाईज आहेत त्यांचं जे समाज प्रवाहात त्यांचे मानाचे स्थान मिळवून देणे, त्याच्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत करणे हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे मित्रांनो। मग या हे उद्दिष्ट पूर्तता करताना त्यांनी काही अटी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत, त्या अटी कोणत्या आहेत मी सांगतो थोडक्यात। अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा, त्याच्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्यानंतर अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल किंवा जे शिक्षण निवडलं असेल त्या व्यवसायाचे ज्ञान किंवा त्या शिक्षणाचं थोडंफार ज्ञान त्याला असावं, त्याच्यानंतर अर्जदाराचे कुटुंब वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000 रुपये त्यासोबत शहरी भागासाठी 1,20,000 पर्यंत असावे, म्हणजेच जो उत्पन्न आहे त्याचं ते याच्या दरम्यानच असावे मित्रांनो। परंतु राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1,00,000 पर्यंत असावे, जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाराने दिलेला असावा, त्याच्यानंतर अर्जदार या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा, म्हणजे अदर कोणत्या ज्या योजना चालतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातून त्यांनी भाग किंवा त्यातून त्यांनी आर्थिक लाभ घेतलेला नसावा मित्रांनो। त्याच्यानंतर त्यांनी शेवटची अट अशी सांगितली की महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहील। तर अशा प्रकारचे जे एक स्वरूप आहे यांनी म्हणजे ज्या काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारे त्यांनी अटी आपल्यासमोर आणून ठेवलेल्या आहेत मित्रांनो। म्हणजेच ह्या 5-6 ज्या अटी आहेत त्याच्या मी तुम्हाला स्क्रीनवरही दाखवेन, ह्या अटी तुम्ही जर पूर्तता केल्या तर तुम्ही ह्या ज्या योजनेचा लाभ आहे ते घेण्यास पूर्तता होता। त्याच्यानंतर दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप म्हणजे या योजनेद्वारे तुम्हाला कोणतं लाभ मिळतो हे मी थोडक्यात सांगतो। नवी दिल्ली यांच्या कर्ज योजनेअंतर्गत सन 2009 या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येत आहे। सदर योजना अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येत आहे। सदर योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादार देशात शिक्षणासाठी 10 लाख म्हणजे जर आपल्या देशात त्यांना जर शिक्षण घ्यायचं आहे तर 10 लाख रुपये आणि परदेशात जर शिक्षण घ्यायचं तर 20 लाख रुपये इतकी आहे आणि या कर्जावरती 4% व्याजदरही आहे। म्हणजे जर तुम्हाला आपल्या देशामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर त्यासाठी 10 लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळू शकतं 4% या व्याजदराने। तेच जर तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर 20 लाख रुपये कर्ज तुम्हाला 4% या व्याजदराने मिळू शकतं। तर मित्रांनो सिम्पल तुम्हाला ह्या अटी आणि त्यानंतर योजनेचं स्वरूप, त्याच्यानंतर योजनेतून मिळणारा लाभ समजला असेल, नसेल समजला तर तुम्ही एक कमेंट करू शकता की नाही समजला, पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला समजून सांगेन। तर सिम्पल मित्रांनो या अर्ज हा जो अर्ज आहे म्हणजे ही जी योजना आहे या योजनेचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, या योजनेचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो जो अर्जाचा नमुना आहे आपल्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात निःशुल्क मिळतो। म्हणजे जे काय आपलं तहसील कार्यालय असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे महामंडळाचं कार्य आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे जे अर्ज आहे ते निःशुल्क मिळणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज
करायचा आहे मित्रांनो. परंतु अर्जदाराने विहित नमूद केलेले अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे काही कागदपत्रं मी सांगितली, म्हणजे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर जे काही तुम्ही शिक्षण पुढे घेणार आहात त्याबद्दल थोडीफार माहिती, जे मागे तुम्ही शिक्षण घेतलं होतं त्याबद्दल थोडीफार माहिती, म्हणजे अशा डॉक्युमेंटची पूर्तता करून तुम्ही तिथे जाऊन अर्ज भरू शकता. आणि अर्ज भरून अर्जासोबत त्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे प्रत जोडून देऊ शकता. त्याच्यानंतर जे काही आहे ते महामंडळ पाहून जे काही निष्कर्ष ते लावू शकतात. तुम्ही अटींची पूर्तता केली असेल त्यानुसार तुम्हाला ह्या अर्जाचा जो म्हणजेच आपलं जे काही शैक्षणिक कर्ज आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही करा, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन विषयासह आणि अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.